मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची हिंगोलीमध्ये येत्या 6 तारखेला मराठा आरक्षणावरती शांतता जनजागृती रॅली होणार आहे आणि यासाठी हिंगोलीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं तयारी सुरू करण्यात आलेली आहे. काल छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या संपूर्ण रॅलीच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. हिंगोली शहरातील विविध मार्गावरून ही रॅली निघणार असल्यानं शहरातील विविध ठिकाणी 200 पेक्षा अधिक माईकचे भोंगे या ठिकाणी लावण्यात येणार आहेत आणि हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरामध्ये हे सगळं नियोजन सुरू आहे. या रॅलीचं नेमकं पुढचं नियोजन कसं असणार आहे आणि ही रॅली कोणत्या मार्गावरनं प्रस्थान होणार आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सकल मराठा समाजाचे समन्वयक आहेत. खरं तर मनोज जरांगे पाटील हे हिंगोली जिल्ह्यामध्ये तिसऱ्यांदा दौऱ्यावरती येत आहेत. यापूर्वी देखील 7-12 सभा झालेली होती आणि या सभेला मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधवांची उपस्थिती होती आणि आता पुन्हा एकदा 6 तारखेला या ठिकाणी रॅली होणार आहे. कसं या रॅलीचं नियोजन असणार आहे आणि जरांगे पाटलांच्या रॅलीला किती वाजता सुरुवात होईल? या ठिकाणी दिनांक 7 जुलै रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे हिंगोली शहरामधून या मराठा आरक्षणाचं जे OBC मधून आरक्षण मिळावं म्हणून जे आंदोलन उभं केलेलं आहे याचं सुरुवात रॅलीची जी की जनजागृती शांतता रॅली या रॅलीला नाव देण्यात आलेलं आहे हिंगोली जिल्ह्यातून सुरू करणार आहेत आणि यासाठी हिंगोलीतील अखंड मराठा बांधव जो या ठिकाणी झुंजत आहे अहोरात्र कष्ट करत आहेत या रॅली मार्ग जो आहे तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात होणार आहे. महात्मा गांधी पुतळ्याला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि इंदिरा गांधी च्या चौकामध्ये रॅलीची सांगता होणार आहे. प्रत्येक महापुरुषाला अभिवादन हे जरांगे पाटील करणार आहेत. तोफेची सलामी असणार आहेत प्रत्येक महापुरुषाच्या पुतळ्याच्या ठिकाणी आणि जो रॅलीचा मार्ग आहे पूर्ण साऊंड सिस्टीमने आणि LCDने कव्हर करण्यात आलेला आहे. टेहळणी टावर उभे आहेत. त्या ठिकाणी लोकांची हे पाण्याची व्यवस्था आहे. मेडिकल कॅम्पची व्यवस्था आहे आणि लोकांना येते वेळेस पाण्या पावसाचे दिवस असल्यामुळे त्यांच्यासोबत छत्री रेनकोट आणि अन्नदान हे सोबत घेऊन येण्याची अशा सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक घरोघरी मूळ पत्रिकासारखं आम्ही निमंत्रित केलेलं आहे. 5 ते 6 लाख लोक या ठिकाणी येण्याची आमची अपेक्षा आहे. हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुक्यांमधनं लोक किती येणार आहेत आणि त्यामध्ये कोणकोणत्या लोकांचा समावेश असेल, जसं की लहान मुले आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत आणि यांची व्यवस्था कशी असेल? हा जो लढा आहे हा लढाच आहे जो की नव्या पिढीसाठी, त्यांच्या आरक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. म्हणून छोटे बालक असतील, वयोवर्धा असतील, या सर्व लोक तसेच इतर समाजांनीही आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने जे मुस्लिम समाज असेल, त्यानंतर वाणी समाज असेल, असे भरपूर समाजाचे या ठिकाणी आम्हाला पाठिंबे मिळालेले आहेत. सर्व समाज, मराठा समाज हा आतापर्यंत 18 पगर जातीला सोबत घेऊन चाललेला आहे आणि मोठ्या भावाची भूमिका आजपर्यंत घेतलेली आहेत आणि आमच्याही या लढ्यामध्ये प्रत्येक समाज हा अग्रेसिव्ह राहून आम्हाला सहकार्य करणाराच आहे, यात कुठलंही दुमत नाही. 6 तारखेला होणाऱ्या या रॅलीमध्ये हिंगोली जिल्ह्यामधील किती नागरिक उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी प्रशासनानं काय खबरदारी घेतलेली आहे? या ठिकाणी जे की 7-12 ची सभा आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि त्या सभेला जसे 5 ते 6 लाख लोक या ठिकाणी उपस्थित होते तसेच ते या ठिकाणी 5 लाखाच्या वर संख्या या ठिकाणी उपस्थित राहणार आहे, यात कुठलंही दुमत राहणार नाही. नक्कीच. तर हे होते मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बालाजी वानखेडे आणि यापूर्वी जरांगे पाटील यांची 7-12 सभा हिंगोलीमध्ये पार पडलेली होती आणि त्या सभेनंतर आता हिंगोलीमध्ये मराठा आरक्षणासाठी शांतता जागृती रॅली निघणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.